नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. डिजिटलसाठी का असेना पण डॉक्युमेंटेशन फार महत्त्वाचं आहे, ते मी काय म्हणतो तुमच्या लक्षात येईलच पुढे. राजकारण हे सर्वव्यापी आहे, म्हणजे बरेच लोक असं म्हणतात की राजकारणाचा उभं आला आहे, त्याच त्याच गोष्टी समोर दिसतात, पण ते इतकं सर्वव्यापी आहे की तुमच्या जीवनाशी निगडीत असलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, विशेषतः आपण नागपूरला जिथे आता उभे आहोत, त्या विधिमंडळात जे काही कामकाज होतं, आणि सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळं कुठलाही राजकीय पक्ष हा सत्तास्थानी आला तरी तो जो काही निर्णय घेतो तो तुमच्या आणि माझ्या आयुष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. आणि आपल्याला तशी मोठी परंपरा आहे, हे लोकशाहीवादी राष्ट्र आहे, आपण ज्या नागपूरमध्ये उभा आहोत त्या नागपूरचा एक महत्त्वाचा असा ऐतिहासिक संदर्भ येतो, कारण हे मध्यवर्ती ब्रिटिश काळातलं सत्तेचं केंद्र होतं. मग नागपूर महाराष्ट्रामध्ये यायला जेव्हा तयार झालं तेव्हा एक अनौपचारिक करार झाला जो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि इथल्या स्थानिक नेतृत्वाने केला, आणि मग मी आता उभा आहे तसं ते हिवाळी अधिवेशन तिथं व्हावं, नागपूरला विकासाचा महत्त्वाचा वाटा जावा, हे आपल्या राज्याची उपराजधानी व्हावं वगैरे. आता श्री अभय देशपांडे माझ्याबरोबर आहेत, तुम्ही तर मला वाटतं 3 दशकं होत आली आता हे कव्हर करता. 28 वर्ष झाली. अच्छा, एक कॉमन अलीकडे जी चर्चा असते, आजही मी बघितलं की विधिमंडळामध्ये पूर्वी जसे टॉलेस्ट वगैरे लीडर असायचे तसे काही नाही आहेत, कुणाचा अभ्यासच नाही आहे, फार कोणी गांभीर्याने ह्या गोष्टी करताना दिसत नाही. असं की पूर्वीच ज्या पद्धतीने चर्चा किंवा विधेयकावर असतील किंवा वेगवेगळ्या विषयावर असतील त्या चर्चा आता कमी झाल्या ती निश्चित आहे. आणि असं झालंय की त्याच्यामध्ये चर्चेला माध्यमांनी मिळणारी प्रसिद्धी कमी आहे म्हणून चर्चा कमी होत आहेत, का प्रसिद्धी देण्या इतक्या सारख्या दर्जेदार चर्चाच होत नाहीत याच्याबद्दल मला वाटतं की दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. कारण असं आहे की आता वृत्तपत्रामध्ये सुद्धा एकेकाळी असं होतं की अधिवेशनाचं प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये विधिमंडळातून असं एक आपल्याला कॉलम स्वतंत्र, आज कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये ती जागा दिसत नाहीये. आणि मग ज्या काही बातम्या हार्ड कोर पॉलिटिकल बातम्या असतात तेवढ्याच येतात, आणि मग लायटर नोटमध्ये झालेले विनोद संवाद वगैरे याला मला वाटतं की या गोष्टींची वानवा अलीकडे दिसते. आणि वृत्तपत्रात मिळणारी जागा कमी झाली आहेत, आमदार बोलणारे कमी झालेत, आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे विधिमंडळातलं कामकाज आणि निवडून येण्याच्या जे घटक आहेत त्याचा काही संबंध जेव्हा राहत नाही, मला वाटतं की त्यावेळेस अनेकदा त्याच्यातून त्या कामावर परिणाम होत असतो. विधिमंडळात आपल्या आमदारांची कशी कामगिरी आहे त्याच्यावर त्याचा परफॉर्मन्स ठरवण्याची प्रक्रिया जोपर्यंत लोक सुरू करणार नाही तोपर्यंत मग विधिमंडळातल्या कामकाजामध्ये किती वेळ द्यायचा या संदर्भात लोक विचार करतील. निश्चित आहे की काही प्रमाणात झालं तरी अजूनही महाराष्ट्रातल्या प्रश्नावर विधिमंडळात निश्चितपणे चर्चा होतात, त्या प्रश्नांची सोडवणूक होते, परंतु कायद्यांच्या बाबतीत मात्र जेवढी चर्चा व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, आणि मग अशा वेळेस ते परिपूर्ण कायदे येत नाहीत, आणि त्यात मग वेळोवेळी तुम्हाला वारंवार अमेंडमेंट करायला लागतात. आणि मला वाटतं तसं व्हायचं नसेल तर तशा चर्चा होणं, आणि विशेषतः काय झालं अलीकडच्या काळामध्ये, पूर्वी एक आपण शॅडो कॅबिनेट म्हणायचो, विरोधकांची पण एक कॅबिनेट असायची आणि त्यांचे विषय असायचे, आजकाल तशा स्पेशलायझेशन कोणी केले विरोधी पक्षातल्या लोकांनी की आम्ही या विषयाचा अभ्यास करून त्याच्यावर बोलू, अशी ही पण मला वाटतं कमी दिसते. राजकारण फार अधिक तीव्र टोकाचं झालेलं आहे, ज्या पद्धतीची भाषा आजकाल राजकारणात वापरली जाते, किंवा मतभेद झाले तरी मनभेद होऊ नये हा हे वाक्य आता कागदावर शिल्लक राहिलेलं आहे, आणि ते मतभेद टोकाचे होत झाले, त्याच्यामुळे तो संवाद म्हणजे पक्षातीत संवाद जो होता तो निश्चितपणे कमी झालेला आहे, आणि त्याचे सगळे परिणाम जसे अन्य क्षेत्रात दिसतात तसे इथेही दिसतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तो जो एक खेळीमेळीच्या वातावरणात, म्हणजे बाळासाहेब भारदेंचं मला एक वाक्य फार छान आठवतं की विरोधकांनी बोल लावताना सुद्धा तोल सुटू दिला नाही पाहिजे, आणि आजकाल तर तोल सुट अनेकांचा कसा सुटतो हे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत बघत असतो. पण मग त्यातला तोल सुटतो म्हणूनच माध्यमात त्याचं लक्ष वेधलं जातं असं काही आहे का? कारण मी यासाठी म्हणतो की मागच्या दोन्ही तिन्ही अधिवेशनातली जी चर्चा झाली विशेषतः प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ती मी ऐकली, आणि माझा काही अंशी हा समज कमी झाला की विधिमंडळामध्ये अगदी आमदार फार गांभीर्याने चर्चा करतच नाहीत असं काही नाही आहे, अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सुद्धा इथे चर्चा होते, परंतु माध्यमामध्ये त्याचं रिफ्लेक्शन येत नाही. कदाचित आम्हासारख्या मंडळीनं जे माध्यमाचा महत्त्वाचा भाग आहेत त्यांना असं वाटतं की हे आपल्या वाचकांच्या दृष्टीनं किंवा प्रेक्षकांच्या दृष्टीनं फारसं महत्त्वाचं नाही आहे, हाही एक त्यातला भाग आहे. हा सगळा प्रमाद आपण पण घेतला पाहिजे. नाही, निश्चितपणे आहे, कारण असं की सभागृहातल्या चर्चेला त्याच्यातून पुढे त्या विषयाचे आलेले वेगवेगळे ठळक मुद्दे
त्याला ज्या प्रमाणात स्थान मीडियामध्ये मिळायला पाहिजे ते मिळत नाही, हे तर वास्तवच आहे. आणि दुसरं आता नवीन ऑडिओ व्हिज्युअलमध्ये ज्या गोष्टीचे व्हिज्युअल तुम्हाला समोर दिसत आहेत एक वेगळे, त्यालाच मला वाटतं की जास्त स्थान देण्याची एक पद्धत झाली आहे. आणि अलीकडे आपण बघितलं असलं की विधान भवनाच्या पायऱ्यावर किंवा याच्या जे आंदोलनं होतात किंवा वेगवेगळे पेहराव करून आपल्या प्रश्नाकडे लक्ष करण्यासाठी जे वेधण्यासाठी जेव्हा आमदार येतात तेव्हा त्याला जास्त प्रसिद्धी मिळते. मग स्वाभाविकच मग त्याच्यातून असं होतं की विधिमंडळातल्या कामकाजापेक्षा असंच काहीतरी करावं की ज्याच्यामुळे माध्यमांना आपल्याकडे लक्ष द्यावं लागेल. असं जर कोणी करत असेल तर त्यांना दोष नाही देता येणार. एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो आणि थोडासा तुम्हाला वेळही देतो मी. संसदीय लोकशाहीतले जे लूपहोल्स आहेत ना ते इथे आता प्रकर्षाने जाणवायला लागलेत असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे निवडून येण्याचे क्रायटेरियाज आणि प्रत्यक्ष विधिमंडळातले फंक्शनिंग याचा काही संबंधच राहिलेला नाही. नाही, मला वाटतं की पद्धतीमध्ये दोष नाही आहे. ओके, त्या सिस्टीममध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या संदर्भात अनेक वेळा एक साधारणतः वातावरण जे बाहेरचं असतं त्याचे परिणाम इथे दिसतात. की आता ज्याचा मी उल्लेख केला की विधिमंडळातल्या कामकाजात अभ्यासू भाषणं करणारे काही सदस्य आता नाही आहेत असं नाही, म्हणजे अलीकडच्या काळात अनेक सदस्य आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस आज उपमुख्यमंत्री आहेत, विरोधी पक्षात असताना त्यांचं कामकाज काम खूप छान होतं. आर आर पाटील यांच्यासारखं उत्कृष्ट वक्ता आणि संसदपटू हा याच विधिमंडळाने घडवला आहे. गोपीनाथ मुंडे असतील, विलासराव देशमुख असतील, अशी कित्येक नावं तुम्हाला घेता येतील की ज्यांची विधिमंडळातली भाषणं, म्हणजे मी फार जुनं जात नाही, केशवराव दोंडगे किंवा या लोकांनी सुद्धा ही विधानसभा किती गाजवलेली आहे. मला वाटतं की खूप जुन्या लोकांची कामं भाषणं इथून आजही वाचनीय भाषणं तुम्हाला विधिमंडळात मिळतात, पण ते प्रमाण आता का कमी होत आहे तर त्याला जे बाहेर त्याची चर्चा व्हायला पाहिजे. आणि कायद्यावर चर्चा, आजकाल तुम्हाला लक्षात आलं असेल की विधिमंडळात अनेकदा गोंधळात कायदे संमत होतात. खरं तर आपण याला कायदे मंडळ म्हणतो, याचं मुख्य काम आहे ते कायदे करण्याचं, आणि ते कायदे अनेकदा चर्चेविना मंजूर होतात मग, आणि मग त्याच्यामुळे लूपहोल्स राहतात. दुसरं असं आहे की ज्याचा तुम्ही उल्लेख केला की संसदीय प्रणालीतला दोष आहे का, तर तो मला वाटत नाही. कारण इथे आताही कामकार होतं ते गांभीर्यानेच होतं, पण त्याला वेळ जो असायला पाहिजे, जी त्याच्यातलं मला वाटतं की त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या जी पाहिजे ती जर अधिक असेल तर त्याला आणखी हे होतं की आज सभागृहामध्ये अनिवार्य उपस्थित असते की इतक्या लोकांनी सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे, तरी सुद्धा तुम्हाला कोरमची बेल वाजवावी लागते अनेकदा. आणि ती कोरम ठेवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षावर असते, विरोधी पक्षावर नाही. म्हणून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाही उपस्थित राहिलं तरी चालतं, असं अशा गोष्टी होता कामा नये, परंतु त्या दुर्दैवाने होत आहेत हे वास्तव. मगाशी मी पृथ्वीराज चव्हाणांशी सविस्तर बोललो, त्यांचा समज होतं की इतकं मोठं बाळ तुम्ही देता, ते अभ्यास करून ते विधिमंडळामध्ये येऊन त्याच्यावरती तपशीलवार बोलायचं असतं तर तेवढा वेळ पण लागेल. इथे तुम्ही आता इनमिन 10 दिवसाचं घेणार आहात, त्याच्यातही मला वाटतं 2-3 दिवस कामकाज खूप मर्यादित होणार आहे, तर आज आणि उद्याचंच बघूया. तर हा एक भाग झाला, त्याच्यावरती पुन्हा कधीतरी आपण, पण तुम्ही पहिल्यांदा आलात तेव्हा नाही चर्चा होत नाही, पहिल्यांदा आलात तेव्हाचा प्रसंग तुम्हाला आठवतो? अनेक प्रसंग आहेत त्या विधिमंडळाचे. मला वाटतं म्हणजे आता 95 पासूनचा जो पुढचा कालखंड जर विचार केला आपण, तर 95 ला 95 साली मी जेव्हा आलो तेव्हा युतीचं सरकार आलेलं होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, एक वेगळं सरकार होतं. त्या सरकारला मध्ये सरकारमध्ये बसलेल्या अनेक मंत्र्यांना तो त्यांच्यासाठी पहिला अनुभव होता सत्तेत काम करण्याचा. अनेक चुका होत होत्या, उत्तरं देताना भंभेरी उडायची. म्हणजे त्यावेळेस मनोहर जोशी विधानसभा आणि गोपीनाथ मुंडे यांना विधान परिषदेत पूर्ण वेळ उपस्थित राहून आपल्या मंत्र्यांना कव्हर करावं लागायचं असा तो काळ होता. त्याच्यातून ते शिकत गेले. एखादा किस्सा आठवतो तेव्हा की भंभेरी उडाली मंत्र्याची एखाद्या खूप नवशिका, त्यांचं नाव नाही घेत पण त्यांचं सांगतो की त्या विधान परिषदेत एक प्रश्न आला होता की एका कुठल्या तरी एका मृत्यूच्या संदर्भात, संशयास्पद मृत्यूचा, आणि त्यावेळेस जे गृहराज्यमंत्री होते ते त्याला उत्तर देत होते, आणि समोर प्रश्न विचारणारे जे होते ते रामराव अधिक होते, जे काही निष्णात वकील, आणि ते प्रश्न विचारत होते. स्वाभाविकच त्यांचे प्रश्न इतके टोकदार होते की त्याला उत्तरं देताना मंत्र्यांची भंभेरी उडत होती. मग त्यांनी प्रश्न विचारला की त्याचं कॉज ऑफ डेथ काय आहे, मंत्र्यांनी उत्तर दिलं. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं ती मोड ऑफ डेथ आहे, कॉज ऑफ डेथ तुम्ही जे वाचताय त्याच्या वरच्या बाजूला लिहिलेली असते ती वाचा म्हणून त्यांना सांगितलं. शेवटी मग मुंडे त्यांच्या मदतीला आले, पण निश्चितपणे त्यावेळेस वातावरण बऱ्यापैकी खेळीमेळीचं होतं आणि लोक आपले इथे इंटरव्ह्यू आपले नाही घेऊ शकत. अच्छा, बरं आम्ही पुढे घेऊ, आपल्याला माहिती आपण तर जुन्यात. बरं आम्ही पुढे घेतो, पुढे घेतो, पुढे घेतो, पुढे. हा, पॉज करा, चला बोलत बोलत जाऊ. हा, तिकडे जा, बोला बोला, बाहेर घ्या.
आपण नाही तिकडे इथं आम्ही अलाउड आहे आपल्या मीडिया स्टँड जवळ. हां तिथे तुमचा स्टँड आहे. हां हां चालते घ्या चालते. हां कंपाऊंड च्या बाहेर वगैरे चालू ठेवा सर. कंपाऊंड नाही तिथे करणार. चला हां इकडचं ठीक आहे इकडचं ऐकू. तर त्यावेळेला कॉज ऑफ डेथ. हां मग ते कॉज ऑफ डेथ त्यातली वेगळी आहे मग ते सांगितली आणि मला वाटतं की अशा पण त्यावेळेस निश्चितपणे एक सांभाळून घेत होते. टोकाचे मतभेदही होत होते संघर्ष होत होता पण त्या संघर्षाला पण एक मर्यादा असायची. अर्थात या नागपूर विधानभवनातले काही किस्से हे टोकाच्या संघर्षाचे पण आहेत. म्हणजे एकदा मागे बबनराव ढाकणे आणि अण्णा डांगे यांची हमरा तुमरीवरचे झालेल्या भांडणीचं पाहिलेलं आहे आपण. त्याचवेळी इकडे पद्मसिंह पाटील आणि मुंडे यांचं एकदा बऱ्याचदा म्हणजे सभागृहात मोठा संघर्ष झाला होता. प्रसंग काय घडला ढाकण्यांचा आणि अण्णा डांगेंचा का तो चर्चेत आहे. सभागृहात गोंधळ झाला होता त्यामुळे सभापतींच्या दालनामध्ये एक बैठक तो समन्वयासाठी चालली होती आणि त्या बैठकीमध्ये वाद कमी होण्याऐवजी तो वाढला आणि मग एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतचे प्रकार झाले आणि मग दोन्ही बाजूची लोक राज्यपालांकडे भेटीला गेली की सरकारमधल्या लोकांकडून आमच्यावर दादागिरी होते वगैरे असे सगळे प्रसंग झाले होते. इथेच जयंतराव टिळक विधान परिषदेचे सभापती असताना कायम त्यांचं नाव ऐकायचो की जयंतराव टिळक सभापती. त्या प्रसंगानंतर मग त्यांनी एक इन कॅमेरा प्रोसिडिंग घेतलं होतं त्यावेळेस. तर ते प्रसार माध्यमांना सांगितलं होतं की जे कामकाज आता इथे होणार आहे ते कामकाज तुम्हाला हे करता येणार नाही म्हणून त्याचं वृत्तांकन करता येणार नाही म्हणून सांगितलं होतं. असेही प्रसंग झालेले आहेत. भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले तो नागपूरचा तो 91 साली ते नागपूरमध्ये त्यावेळेस मी प्रत्यक्ष आजच नव्हतो पण हे विधानभवन त्याचंही साक्षीदार आहे. म्हणजे नागपूर हिवाळी अधिवेशन हे बऱ्याचदा राजकीय घडामोडींचा एक केंद्रबिंदू त्यावेळेस समजला जायचा कारण मुंबईपासून दूर आलेल्या आमदारांची जवळीक साधून विरोधी पक्षातल्या त्यांना आपलं वश करण्याचे प्रयत्न सत्ताधारी इथे करतात अशी त्यावेळेस ते नेहमी सातत्याने चर्चा व्हायची त्या काळात. आणि पद्मसिंह पाटील आणि गोपीनाथरावांचा किस्सा तो कायम सभागृहामध्ये दोघांचं म्हणजे वादविवाद झाला. ऊर्जा खातं होतं मला वाटतं त्यावेळेस पद्मसिंह पाटलांकडे आणि राज्यातल्या लोडशेडिंग वरून तो वादविवाद सुरू झाला आणि एकमेकांना व्यक्तिगत पातळीवर जाऊन आव्हानं देण्यापर्यंतची सगळी भाषा झाली. पण ते दोघेही समन्वयस नेते होते त्यामुळे तो वाद वाढला नाही आणि जो दुसऱ्या दिवशी दोघांनी समन्वयाने तो मिटवला. पण असे प्रसंग आहेत. पण ते प्रसंग त्याच्यामुळे ते शत्रुत्व किंवा तो द्वेष असा पूर्ण असा तो पूर्ण वाढत गेला नाही तर ते त्या क्षणापुरते मर्यादित होते नंतर ते दूरही झाले. नागपूर अधिवेशनात अनेकदा पॅकेज किंवा नागपूर अधिवेशन नेहमी हिवाळी अधिवेशन असतं आणि खरीपाच्या पिकानंतरचं अधिवेशन असतं त्यामुळे कधी अवकाळी कधी दुष्काळी कधी धानाचं नुकसान असे सगळे विषय या अधिवेशनात प्रामुख्याने येतात. आणि त्यावेळेस मग अनेकदा विदर्भाच्या भागात त्यावेळेस पूर्वीच्या एकेकाळी असं होतं की विदर्भाच्या अनुशेष हा एक अतिशय महत्वाचा विषय या अधिवेशनात चर्चेला यायचा तोही भाग होता. अनेकदा त्याच्यावर वादळी चर्चा झाल्या वातावरण स्फोटक बनायचं. पण मला वाटतं की तो अधिवेशनाचा एक भाग म्हणून त्याच्याकडे म्हटलं पाहिजे. हर्षवर्धन पाटील संसदीय कार्यमंत्री असताना एक परंपरा तेव्हापासून सुरू झाली असं म्हणतात आणि ती काही चांगली परंपरा नाही असंही म्हटलं जात की सभागृहामध्ये आमदारांनी गोंधळ घातला की त्यावरती त्यांना विशिष्ट काळासाठी निष्कासित करणं तो फ्लोअर मॅनेजमेंटचाही भाग होता. आणि अलीकडे आपण बघितलं की भारतीय जनता पार्टी 2014 आधी खरं तर सत्तेत यायच्या आधी बऱ्याच आमदारांचं निलंबन झालं. त्यानंतर हे सत्तेत आले मग त्यांनी हेच याच पद्धतीची स्ट्रॅटजी केली. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं तेव्हाही ते असंच केलं गेलं. आता सो हा एक आता नवा पॅटर्न सेट नवा म्हणायचा की हा आता फ्लोअर मॅनेजमेंटचा एक भाग होऊन सभागृहातलं वातावरण सुरळीत ठेवण्यासाठी अनेकदा टोकाची पावलं उचलावी लागतात नाही असं नाही. त्याच्यामुळे पण ते निलंबन किती असावं किती कालावधी करण्यासाठी असावं आणि जनतेचे प्रश्न तीव्रपणे मांडण्याचा अधिकार निश्चितपणे विरोधी पक्षाला आहे आणि त्या पद्धतीने मांडला जात होतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की राजकारणच एवढं आता टोकाचे मतभेद झाले पण त्याला स्पर्धात्मक झाले असाही खाली शब्द यायला लागलं. फक्त एक म्हणजे ती गोष्ट बरी म्हणायची की वाईट याचा परत एक वेगळा विषय चर्चेचा
की मागे 12 आमदारांचं जेव्हा 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. आता न्यायालयाने विधिमंडळाच्या घेतलेल्या निर्णयामध्ये असा हस्तक्षेप करावा का वगैरे याच्यावर बरीच त्यावेळेस चर्चा झाली आणि दोन्हीच्या स्वायत्तता सार्वभौमता सभागारांची याच्यावर चर्चा झाली. पण मला वाटतं की न्यायालयाने त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं की 6 महिन्यापेक्षा अधिक काळ एखादे आमदार गैरहजर असतील कुठल्याही सबळ कारणाशिवाय तर त्यांचं सदस्यत्व जातं. अशा वेळेस तुम्ही एखाद्या आमदारात त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कसं काय निलंबित करू शकता. त्या निर्णयातून एक गोष्ट झाली की 6 महिन्याचं निलंबन हे मॅक्झिमम पनिशमेंट समजावी असा नियम किंवा तसे आदेश नाही आहेत पण एक तसे संकेत त्याच्यातून आले. त्याच्यामुळे आता कोणी म्हणजे फार टोकाची कारवाई होईल असं वाटत नाही. झाले तर परत तो अधिकार विधिमंडळाचा आहे आणि त्यावर स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. पण एक साधारणतः 6 महिन्याच्या मर्यादेपर्यंत गेलं आणि सभागृहामध्ये म्हणजे परत एकदा बाळासाहेब भारदेंचा दाखला द्यावा लागतोय कारण त्यांनी खूप छान त्यावेळेस हे केले की जो मुद्दा भाषणाने सिद्ध होत नाही तो आरडाओरडा करून सिद्ध होईल असा कोणी आग्रह धरू शकत नाही आणि तो होऊ शकत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये त्याला जास्ती महत्व आलेलं आहे हा भाग वेगळा आहे. एक किस्सा मला नरसा ॲडम यांनी सांगितला ज्यावेळेला पुलोजचा प्रयोग शरद पवारांनी केला त्या काळामध्ये नागपूरचं एक महत्व होतं आणि नंतर ते ज्या खोलीमध्ये थांबलेले होते त्या खोलीमध्ये जाऊन शरद पवार आणि मंडळींनी त्यांना उठवलं त्यांना कामगार मंत्रीपद ऑफर केलं वगैरे. हल्ली त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं थोडक्यात ते मेमॉयर आहे त्याच्यात तो किस्सा सांगितला. एक पत्रकार म्हणून तुम्हाला असं कधी मोठं पॉलिटिकल स्कूप मिळालं ह्या नागपूर अधिवेशनातनं किंवा तुमच्या कुठल्या सहकार्याला मिळालं ज्यामुळं रॉक सोन आपण जे म्हणतो असं? नाही, बऱ्याच वेळा म्हणजे नागपूर अधिवेशनानंतर काही वेळा सत्ता बदल झाला आहे काही वेळा नेतृत्व बदल झालं आहे आणि त्याची कुणकुण साधारणतः इकडे लागते आणि ते मंत्र्यांना आमदारांनाही थोडासा वेळ असतो मुंबईच्या तुलनेत. त्याच्यामुळे अनौपचारिक गप्पा बऱ्याच होतात आणि त्या गप्पांमधनं काही गोष्टी मिळतात. म्हणजे मला मागे आठवतं की ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री झाले होते त्याच्या आधीच्या नागपूर अधिवेशनातच त्याची सुरुवात झाली होती त्या प्रोसेसची आणि त्याचा अंदाज आम्हाला इकडे त्यावेळेस येत होता की साधारणतः असं आता होतंय की राष्ट्रवादी काँग्रेस आपला नेतृत्व बदल करते. तेव्हा मग कोणाला हटवलं? भुजबळांना हटवून दिलं? हटवून कारण म्हणतो झीच्या कार्यालयावर झालेला हल्ला तो शोधला गेला होता. त्यावेळेस मग ते उपमुख्यमंत्री झाले सुशील कुमार शिंदे. त्यावेळेस सोलापूरचेच दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्याचे होते. त्यावेळेस झालं अनेकदा काही पॉलिसी डिसिजन गव्हर्नमेंट घेण्याच्या विचारात असतात त्याची साधारणतः इथे बऱ्याचदा चर्चा होते. तर मला वाटतं की असे खूप गोष्टी आहेत म्हणजे राजकीय किंवा प्रशासकीय पातळीवर जे निर्णय होतात त्याची चर्चा इथल्या मला वाटतं की थंडीत पूर्वी एकेकाळी इथे नागपूरचं अधिवेशन म्हणजे नागपूरची लोक तर त्याची चेष्टा करायची की याच्यात विदर्भाला काहीच मिळत नाही आणि ही मंडळी हुरडा पार्ट्यासाठी इकडे येतात म्हणायचे. तर त्यावेळेस आता हुरडा पार्ट्या बंद झाल्या परंतु त्यावेळेस ती पद्धत होती की इकडे आल्यानंतर इकडचे स्थानिक मंत्री असतील आमदार असतील त्यांची जेवणा वगैरे आणि मग त्यालाच जास्ती महत्व दिलं जातंय की काय असं त्यावेळेस ती चर्चा असायची. नागपूरकरांचा अनुशेषाबद्दलचा जो रोष होता तो सगळा रोष याच्यातून व्यक्त व्हायचा. परंतु निश्चितपणे या अधिवेशनामध्ये काही ना काही पॅकेज मी तर बघत आलोय की जाताना विदर्भाला काहीही न देता असं कधी सरकार इकडनं गेलेलं नाही आणि मला वाटतं की विदर्भात आल्यानंतरच विदर्भाला दिलं पाहिजे असंही नाही. हे मला वाटतं फडणवीस त्यांनी सत्तेत असताना जो अनुशेष होता त्यांनी तो मुंबईतून पण दूर केलेला आहे. त्याच्यामुळे विदर्भात असताना अधिवेशन विदर्भ मराठवाड्यातल्या मागासलेपणावर चर्चा करताना ती चर्चा अधिकाधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न होतो. आता अनेकदा आज अध्यक्षांची ज्यावेळेस चर्चा करताना लक्षात आलं की काही काही कोणीतरी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की प्रश्नोत्तरात जे 7-8 पहिले प्रश्न चर्चेला येतात सभागृहात ते फक्त विदर्भाचेच तुम्ही का नाही घेत इथे अधिवेशन आहे. त्यांनी याचं कारण सांगितलं की त्यातली हे प्रश्न आम्ही बॅलेटने काढतो आणि त्या बॅलेट प्रमाणे प्राधान्यक्रम ठरतो आणि ज्याला प्राधान्य मिळतं ते आम्हाला द्यावं लागतं. पण निश्चितपणे म्हणाले की याच्यात विदर्भातल्या किंवा मराठवाड्यातल्या अशा प्रश्नांना या अधिवेशनात तरी प्राधान्य मिळावं या दृष्टीने काही करता येईल का आपण प्रयत्न करू. म्हणजे मला वाटतं की अशा चर्चांमधून अनेकदा काही काही नवीन गोष्टी होत राहतात आणि त्या पुढच्या काळातही होताना दिसतील. राईट, तुम्ही बऱ्याच टॉलिस्ट लोकांना खूप जवळून बघितलेलं आहे. आता काही कॅरेक्टर बद्दल आपण बोललो तर तुम्ही पहिल्यांदा त्यावेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री. हाऊ वॉज ही ॲज अ चीफ मिनिस्टर? मनोहर जोशी अतिशय वक्तशीर होते
आणि एक होतं की त्यांच्या वेळेस कामकाजात मनोहर जोशींचं वैशिष्ट्य म्हणजे वेळेच्या बाबतीतलं तर त्यांचं नियोजन सगळं पक्क असायचं, पण सभागृहामधलं त्यांचं काम उपस्थिती जी होती ती पण कायम असायची. सभागृहात सुरुवातीला तर सगळेच बाकीचे मंत्री नवीन होते, त्या काळामध्ये ते पूर्ण वेळ उपस्थित आहे. पण पॉलिटिकल मॅनेजमेंटच्या बाबतीत मुख्यमंत्री म्हणून जे साधारणतः पक्षाचा विस्तार असतो किंवा आपला आवाका वाढवण्याचा असतो त्या बाबतीत फार ते त्यांनी काही सिद्ध केले असं वाटत नाही. पण निश्चितपणे बाळासाहेबांचा करिश्माच एवढा होता की त्यांच्यासमोर तेच म्हणणार होतो त्यांच्याकडे इतकी अंगभूत मर्यादा होती, दुसरं कोणी नेत्याला स्वतः एवढं तेजस्वी काम करणं शक्य नव्हतं. पण तरी पण त्या काळात त्यांनी जेवढं शक्य होतं तेवढं केलं. मुंबईचे पहिले मुख्यमंत्री होते ते, म्हणजे बाकीचे सगळे मुख्यमंत्री बाहेर झाले होते. आणि मग अशी आपला चर्चा झाली, विषय झाला. मला नेहमी वाटते मुंबईच्या बाहेरच्या लोकांचं महाराष्ट्राच्या राजकारणात चांगली पकड पण असते. आणि मुंबईचा विकास मुंबईच्या बाहेर मुख्यमंत्र्यांनी जेवढा केला तेवढा मुंबईच्या मुख्यमंत्री, अर्थात त्यावेळेस सुद्धा मुंबईमध्ये 65 उड्डाण पूल बांधले गेले. पण ते गडकरींच्या नावावरती क्रेडिट, पण त्यावेळेस मुख्यमंत्री तेच होते, त्यांनाही काहीतरी त्याचा श्रेय द्यावा लागेल. मग त्यानंतर झाले विलासराव ना, मनोहर जोशी. मनोहर जोशी नंतर 99 विलासराव. विलासराव मनोहर जोशीच्या आधी नारायण राणे झाले, 6 महिन्यासाठी नारायण राणे झाले. तो त्यांना फारच कमी कालावधी मिळाला कारण निवडणुकाच लोक. पण तर 6 महिने आधी जर त्या निवडणुका घेतल्या नसत्या आणि नारायण राणे यांना वर्षभराचा कामकाज करायची संधी मिळाली असती तर काय झालं असतं? आणि दुसरं, नारायण राणे हे कायम उद्धव ठाकरेवरती जो त्यांचा राग आहे की पुढच्याही वेळेला म्हणजे पुढा ज्या वेळेला निवडणुका झाल्या तेव्हाही कदाचित सगळी गणितं जुळली असती तर नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंनी त्यांना होऊ दिलं नाही आणि दिवंगत गोपीनाथरावांचाही काही वाटा त्याच्यामध्ये खरं आहे का सगळं? नाही, एक गोष्ट त्यावेळेस निश्चित होती की काँग्रेसमध्ये फूट पडली होती, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती आणि काँग्रेस दुभंगल्यानंतर लोकसभेबरोबरच आपण जर ही निवडणूक घेतली तर आपल्याला सत्ता मिळण्याचा अधिक संधी आहे असं प्रमोद महाजनांचं मत होतं. त्यांनी ते मत बाळासाहेबांच्या, म्हणजे प्रमोद महाजनांनं कधीही शिवसेना भाजपात कुठलेही पेच निर्माण झाले तर बाळासाहेबांची समजूत काढू शकेल असा भाजपकडे तो एकमेव माणूस होता आणि त्यांनी तोही मुद्दा त्यांना पटवून दिला की निवडणूक घेणं आवश्यक आहे आता. परंतु त्या काळामध्ये सरकार, युतीच्या सरकारबद्दलचं जे वातावरण होतं, भुजबळ विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी वातावरण त्यावेळेस म्हणजे सरकारविरुद्ध आर आर पाटलासारखे आमदार विधानसभेमध्ये त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका करत होते. राज ठाकरेंचं ते किणी प्रकरण होतं, अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि शहरी सरकार असं एक त्या सरकार, त्याच्यामुळे त्या फुटीचाही परिणाम झाला नाही. केंद्रात वाजपेयींचं सरकार आलं परंतु महाराष्ट्रात मात्र फ्रॅक्चर मँडेट आला आणि काँग्रेस राष्ट्रवादी परत एकत्र सत्तेत आले. कदाचित तर त्या निवडणुका त्यावेळीच न घेता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला 6 महिन्यानंतर सामोरे गेले असते कदाचित वेगळा निकाल लागू शकला असता. कारण केंद्रात जर भाजपाचं सरकार आलं असतं तर त्या सरकारचा निश्चितपणे यांना आपली सत्ता राखण्यासाठी त्यावेळेस मला वाटतं की फायदा झाला असता. राईट. आणि त्यानंतर तर थेट विलासराव, हाऊ लकी ही वॉज, म्हणजे एकेकाळी अपक्ष म्हणून ज्यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी भरली, बाळासाहेबांचा त्यांना पाठिंबा होता असं म्हटलं जातं, शेवटच्या क्षणाला 0.5% मतांनी त्यांचे. पण ते नेहमी असं म्हणायचे, खा तुम्हाला तर अनेक वेळेला बोलले असतील, माझ्याशी बोलताना बोलले, की मी तेव्हा आमदार नसतो झालो तर मुख्यमंत्री झालो नसतो. अगदी बरोबर आहे. आणि विलासरावांच्या बंडाचं एक वैशिष्ट्य होतं, विलासरावांच्या म्हणजे आजपर्यंत आपण अनेक नेत्यांचे बंड बघितले, म्हणजे ते पक्षाच्या नेतृत्वाला दोष देतात, त्याच्या भोवती जमलेल्या बडव्यांना दोष देतात आणि आपण जे राजकीय दृष्टिकोनातून जे पाऊल उचललं ते जस्टिफाय करायचा प्रयत्न करतो. विलासराव देशमुखांनी ज्यावेळेस वेगळं निवडणूक बंडखोरीकडून लढवली, त्यांना पक्षातून काढण्यात आलं, त्यावेळेस त्यांचं पहिलं स्टेटमेंट काय होतं की तुम्ही मला काँग्रेसमधून काढलं पण माझ्या रक्तातली काँग्रेस कोण काढणार? हाऊ ब्रिलियंट ही वॉज एज अ पॉलिटिशियन. त्यांनी काँग्रेसला त्यांनी सोडलं नव्हतं आणि नंतर सुद्धा पराभव झाल्यानंतरही त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर म्हणा किंवा काँग्रेसच्या पद्धतीवर म्हणा किंवा काँग्रेसच्या कुठल्या नेत्यावर कधीही दोषारोप केले नाही. ती माझी भूमिका होती, त्यावेळेस मी घेतली आणि त्यामुळे त्यांचं परत काँग्रेसमध्ये ती त्याच सन्मानाने ते परतले आणि 99 नंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आलं. आणि कारण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस 99 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्र येऊन जेव्हा सरकार चालवत होते, सोनिया गांधी यांच्या विदेशी मूलत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करून निर्माण राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आला होता, तर त्या पक्षाबरोबर सरकार चालवायचा
जी क्षमता आहे त्यावेळेस विलासरावांकडे आहे हे त्यांच्या नेतृत्वाच्या व्यवस्थेत लक्षात आलं होतं आणि त्याच्यामुळे त्यावेळेस अनेक दिग्गज नेते असतानाही त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा त्यावेळेस देण्यात आली आणि त्यावेळेस आघाडीचं सरकार कसं चालवावं म्हणजे त्याच्या आधी युतीचं सरकार हे महाराष्ट्रातल्या दोन पक्षाचं सरकार होतं. अनेकदा मतभेद व्हायचे भाजपा शिवसेनेमधले पण हे मतभेद न होऊ देता म्हणजे एवढे दिग्गज नेते असताना हे सरकार कसं चालवावं हेच एक आदर्श उदाहरण त्यावेळेस मला वाटतं विलासरावांनी घालून दिलं आणि बऱ्याच मग पुढच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा अनुभव घेतला. राईट, विलासरावांचे एक दोन फार चांगले किस्से आहेत. मला आठवतं सोनिया गांधींची एक सभा होती, मी तिथे वार्तांकन करत होतो आणि सभा म्हणजे त्यावेळेला ते मुख्यमंत्री नव्हते. सभा संपत असताना विलासरावांनी आमच्याकडे हात केला आणि पुढं आले ते, म्हणजे बॅरिकेटिंग लागलेले होते, ते बॅरिकेटिंग ओलांडून पुढं आले. तेव्हा आता जसं माध्यमांचं खूप मोठं आपल्याला प्रस्थ दिसतं तसं नव्हतं, पण तेव्हा त्यांनी एक मुद्दा मांडला होता की हाऊ सोनिया गांधी इज अ सो टॉलेस्ट लीडर ऑफ इंडिया एक, आणि दुसरं जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित आले तर सत्ता महाराष्ट्रात कशी स्थिर येऊ शकते, आणि ते पुढं महाराष्ट्राने 15 वर्ष बघितलं. दुसरा किस्सा मला आठवतो की ज्यावेळेला सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसनं यश चांगलं मिळवलं. आकडेवारी समोर येत होती, विलासराव देशमुख हे आमच्यासोबत लाईव्हला बसलेले होते आणि तेव्हा त्यांनी पहिलं वाक्य उच्चारलं होतं, कारण सर्वसाधारणपणे ज्या नेतृत्वाच्या खाली निवडणुका लढल्या जातात तोच मुख्यमंत्री होणं अपेक्षित असतं, पण तिथं त्यांनी जे वाक्य बोललं तो मॅसेज ज्याला जायचा त्याला गेला आणि नंतर दो हंसों का जोडा वगैरे तो विखुरला आणि विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एक नेहमी म्हटलं जातं की विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काहीशी अॅग्रेसिव्ह त्यांची भूमिका होती, विशेषतः राष्ट्रवादीबद्दल त्यांचा स्टँड थोडासा अॅग्रेसिव्ह होता, पण त्यांना मार्गरेट आल्वा आणि मूळच्या विदर्भातल्या असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रभाराव यांचाही बऱ्यापैकी त्रास झाला. ते कधी फ्लोअरमध्ये दिसायचं कधी त्यांच्या राजकारणात, त्यांच्यापुढे तर म्हणजे राजकीय आव्हानं तर निश्चितपणे होते ज्यांचा उल्लेख केला प्रभावेरी आणि प्रदेशाध्यक्ष. म्हणजे काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांचे संबंध मधुर नसले पाहिजेत असा काही निकष आहे की नाही माहिती मला, पण साधारणतः चित्र अनेकदा, परंतु त्यावेळेस त्यांच्याजवळ विलासरावांनी सरकार घेतलं तेव्हा सगळ्यात मोठं आव्हान होतं ते राज्याच्या अर्थव्यवस्थेचं. म्हणजे त्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा त्यावेळेस ती श्वेतपत्रिका आणली, आर्थिक श्वेतपत्रिका, आणि फार मोठा आणि धाडसी निर्णय त्यांनी तो घेतला होता, झिरो, तो म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचा जो लिंक केला तो त्यांनी डीलिंक केला. तो शरद पवारांनी घेतला होता, बाय डिफॉल्ट घेतला होता तो, म्हणजे तो आताही चालू आहे त्याचप्रमाणे आपण देतो, पण त्यावेळेस तो डीलिंक केला कारण त्यावेळेस तेवढ्या प्रमाणात ते राज्याच्या तिजोरीवर बोजा टाकता येणार नव्हतं. खास म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा रोष घेण्याचं धाडस त्यांनी दाखवलं आणि ते त्यांना विश्वासात घेऊन केल्यामुळे त्याचे परिणामही तेवढे जास्त दिसले नाही. आणि नंतर नोकरी भरती त्यांनी पूर्ण बंद केली, पूर्ण थांबवली होती. आणि मला वाटतं की त्यावेळेस जयंत पाटील अर्थमंत्री असताना तर दोघांनी मिळून अनेक मोठमोठे निर्णय घेतले. आता जयंत पाटील राष्ट्रवादीचे होते त्याच्यामुळे सरकारमध्ये समन्वय नव्हता का, तर मला वाटतं समन्वय निश्चितपणे होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव या सरकारवर त्यावेळेस होता का, कारण काय झालं की पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती होती, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे जागा वाटप झालं होतं त्याचा आधार शिवसेना भाजपचा घेतला होता ते. आणि 95 जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं तेव्हा मुंढे आणि महाजन यांनी अनेक ग्रामीण भागाशी संबंधित असलेली महत्वाची खाती ही भाजपाच्या पदरात कशी येतील याची अतिशय काळजी घेतलेली होती. तोच फॉर्म्युला राष्ट्रवादीने, तोच राष्ट्रवादीने घेतला, कारण त्या काळामध्ये मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे होतं पण पाटबंधारे असेल, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम, आरोग्य असे अनेक महत्वाचे खाती जी होती ती गृह खात्यासह ती सगळी भाजपाकडे होती आणि तीच खाती पुढे राष्ट्रवादीकडे गेली. तरी पण त्या सरकारवर राष्ट्रवादीचाच पगडा आहे असं त्यावेळेस जाणवलं नाही, कारण सरकारचं नेतृत्व करणाऱ्या विलासरावांची क्षमता तेवढी मोठी होती. त्यामुळे मला वाटतं की ते सरकार अतिशय व्यवस्थित त्या काळामध्ये त्यांनी काम केलं. आणि आजही तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे तुम्ही विचारलं तर आज म्हणजे परवा सुद्धा अजित पवार यांनी जाहीरपणे बोलताना आघाडीचं सरकार कसं चालवावं हे विलासरावांकडून शिकलं पाहिजे याचा उल्लेख केला त्यांनी. मला वाटतं की एक सारांडा एका कल्चरमधल्या वाढलेला जो पक्ष असतात राष्ट्रवादी काँग्रेस हे याच कल्चरमधला पक्ष असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं असावं. आणि शक्य दुसरं असं होतं की सगळे नेते वर्षानुवर्ष एकत्र काम केलेले नेते होते आणि त्यामुळे ते सरकार चालवताना त्यांना फार अडचणींना त्यावेळेस सामोरं जावं लागलं नाही. थोडं आपण झपकन थोडंसं पुढं येऊया.
पण जे सुशील कुमार शिंदे यांच्याबद्दल असं म्हटलं जातं, काही ते स्वतः कधी बोललेले नाही आहेत पण सूचकपणे ते बोलून गेले काही वेळेला, त्यांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांनी मुख्यमंत्री होणं अपेक्षित होतं, कारण ज्या कठीण प्रसंग 26-11 झाल्यानंतर तुम्ही खांदेपालट केली वगैरे वगैरे, आणि त्या काळामध्ये कोणाला वाटलं नव्हतं की पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येईल असं त्यांचं मत. तर हे घडलं ते अहमद पटेल यांच्यामुळं घडलं, दिग्विजय सिंग यांच्यामुळं घडलं, का विलासरावांनी जे काही पक्षांतर्गत केलेलं नेपथ्य होतं त्याच्यामुळं घडलं? नाही, मला वाटतं की त्याचं मुख्य कारण त्यावेळेस काँग्रेसला वाटलं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पुढे गेली होती, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य महाराष्ट्रातलं वाढतंय आणि ते जर वाढत गेलं, कारण काँग्रेसचे जे अनुभव होते उत्तर प्रदेश असेल की बिहार असेल किंवा अन्य राज्यामधले, ते असे होते की आपण एखाद्या ठिकाणी मागे पडलो तर हळूहळू आपण आणखी मागे जात जातो, त्यामुळे महाराष्ट्रातही तशी स्थिती निर्माण होईल का अशी भीती स्वाभाविकपणे काँग्रेस नेतृत्वाच्या मनात असावी, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा हे वाढतं वर्चस्व रोखण्यासाठी सुशीलकुमार शिंदे कुठे कमी पडलेत का अशा दृष्टीने तो कदाचित त्यावेळेस विचार झाला असावा, आणि ही मला वाटतं की परत ती जबाबदारी कदाचित विलासरावांकडे दिली गेली असावी. पण पृथ्वीराज चव्हाण आले आणि त्यांनी सगळ्या अर्थाने राष्ट्रवादीला ब्रेक लावला, म्हणजे शिखर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं, कारण ते इथेच कुठेतरी सुतोवाद झालं होतं की जलसिंचनाची जी आकडेवारी आहे, गोसीखुर्दचा ते नेहमी उल्लेख करतात की गोसीखुर्द ज्यावेळेला माझ्याकडे आलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मूळचा हा प्रकल्प गेलाय कुठे त्याची काहीच अकाउंटेबिलिटी नाही, पण त्याचा अल्टिमेट पॉलिटिकल लॉस राष्ट्रवादीला झाला, इमेज डॅमेज झाली, अजित पवार यांच्याबद्दलचं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सो पृथ्वीराज चव्हाण हे राजकीयदृष्ट्या काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश नाही मिळवून देऊ शकले, परंतु त्यांचाच एकेकाळचा जो मित्रपक्ष होता राष्ट्रवादी त्याला मात्र त्यांनी सगळ्या अर्थाने ब्रेक लावला. नाही असं आहे ना की त्या सगळ्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा किती आल्या? काँग्रेसच्या 42 आणि राष्ट्रवादीच्या 41, म्हणजे पिछेहाट झाली ती काही एकट्याची नाही झाली, म्हणजे ज्यावेळेस काँग्रेस फुटली होती 99 पक्षातले सगळे दुसऱ्या पळीतले मोठे नेते शरद पवारांबरोबर गेले होते तेव्हाही काँग्रेसचे 75 आमदार निवडून आले होते, आणि ती घसरण ज्यावेळेस 42 आली होती त्यावेळेस ते राजकारण यशस्वी झालं असं कसं म्हणता येईल? पण हल्ली ते शरद पवार होते त्याचा दोषारोपण करतात. बरोबर आहे की त्यांनी जर आमच्या राष्ट्रपती राजवट लागूनच ती केली, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा काडीमोड झाला 2014 आणि हेही लगेच बाहेर पडले, पृथ्वीराज चव्हाण यांचं असं मत आहे की आमचा तेव्हा पराभव झाला त्याचं कारण मुळात राष्ट्रवादी? नाही, मुळात असं आहे की जर समजा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळेस वेगळं लढायचा निर्णय घेतला असता तर ते दोन पक्ष सरकारमध्ये एकत्र आणि बाहेर एकमेकावर टीका करतात असं राजकारण करता येईल का? दुसरं भाग अशी आहे की त्यांचं पाठिंबा काढून काळजी वाहू सरकार राहू द्यायचं होतं, अहो ज्यांच्या म्हणजे चौकशांचीच काळजी राष्ट्रवादीला वाटत होती त्यांचं काळजी वाहू सरकार ते कशासाठी महाराष्ट्रात येतील? म्हणून मला वाटतं की त्या आघाडी तुटण्याचंही कारण त्यावेळेस तेच निर्णय होते, आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये तेच सरकार सत्तेवर राहावं अशी राहू नये अशी भूमिका राष्ट्रवादीने घेऊन ते कदाचित त्याचा पाठिंबा काढला असेल. त्यांचा आघाडी झाली असती तर नसती तर हा प्रश्न त्यावेळेसच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मला वाटत नाही की दोन्ही एकत्र लढले असते तरी, कारण 2014 जे होतं राजकारण ते पूर्णतः वेगळं राजकारण होतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाचं एक केंद्रामधलं सगळं राजकारण बदललं होतं देशातलं, त्याच्यानंतरची ती निवडणूक होती, त्याच्यामुळे आघाडी असती तर असं झालं असतं नसती तर तसं झालं असतं याचे आडाखे आज बांधण्यात काही अर्थ नाही. राईट, मला थोडं तुम्हाला वेळ द्यायचा आहे, अगदी शेवटचे दोन प्रश्न आहेत. एक, या सभागृहामध्ये फार गमतीशीर असा एखादा प्रसंग घडल्यास तुम्हाला आठवतंय का बघा, किंवा फार गंभीर वातावरण अचानकच तयार झालं असं काही आठवतंय का बघा. एक किस्सा मी सांगतो, तुम्ही थोडा विचार करा. दिवंगत आर आर पाटील यांनी मला तो किस्सा सांगितला होता. ते सभागृहामध्ये उपस्थित होते आणि कुणीतरी एका अधिकाऱ्यासंदर्भातली त्यांच्याकडे तक्रार आणली, ती सभागृहामध्ये त्यांनी मांडली, इतपत मांडली की त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं गेलं. 2-3 दिवसानंतर आर आर पाटील यांच्या असं लक्षात आलं की ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी या सभागृहामध्ये तक्रार केली होती वस्तुतः तो अत्यंत चांगला अधिकारी होता, आणि त्याच्या विरोधामध्ये ज्यांची कुणाची लॉबी होती आणि हे त्यांच्या पुस्तकात पण आहे, एका मुलाखतीमध्ये पण त्यांनी सांगितलं आहे, तर ती लॉबी त्यांच्या विरोधात होती आणि त्यांनी आर आर पाटील सारख्या इतक्या झुंजारू चांगल्या अभ्यासू वगैरे आमदार मंत्र्याचा उपयोग करून घेतला. त्यानंतर आर आर पाटील यांनी असं ठरवलं की आपल्याकडे जर कुठली माहिती आली तर त्याची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय सभागृहात कधी बोलायचं नाही.
तर मी तुम्हाला हे विचारत होते की कधी असा फारच युनिक प्रसंग कधी सभागृहात घडला, अचानकच गंभीर वातावरण झालं किंवा फार गमतीशीर गोष्टी? प्रसंग बरेच आहेत म्हणजे, पण त्याच्यामध्ये आता निश्चितपणे आता मला आठवत नाहीये की कुठला, पण एक मला एक निश्चितपणे वेगळं अधिवेशन कुठलं होतं तरी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गिरीश व्यास प्रकरणाचं त्यांच्या संदर्भात त्यांच्या संदर्भात आरोप सुरू होते आणि ते त्याचा निकाल येणार अशी चर्चा होती. त्यावेळेस हे अधिवेशन 4 आठवड्याचं झालं होतं अधिवेशन, कारण ते अधिवेशन लांबवलं गेलं होतं की ते सगळं पुढे जे दिसत होतं त्याचं त्या डॅमेज कंट्रोलसाठी. आणि मग असं झालं होतं की 4थ्या आठवड्यात कामकाज काय करायचं हा प्रश्न विधिमंडळ सचिवालयापुढेही होत होता आणि साधारणतः 15 दिवसाच्या 3 आठवड्याच्या नियोजनाने आलेले सगळे जे अधिकारी असतात, कर्मचारी असतात, पत्रकार असतात, त्यांची सगळी त्यावेळेस ते पंचायत झालेली मला तो एक आठवत आहे. दुसरं असं की मगाशी ज्या संघर्षाचे जे प्रसंग सांगितले त्या संघर्षाच्या शेवटात अनेकदा म्हणजे सभागृहात दुसऱ्या दिवशी म्हणजे विशेषतः त्याचं श्रेय मला वाटतं की गोपीनाथ मुंडे आणि विलासरावनं जातं की इतके टोकाचे मतभेद झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी सभागृहात काहीतरी अशी टोलेबाजी व्हायची, कारण विलासराव आणि मुंडे यांची सभागृहातली जुगलबंदी जी असायची ना एक वेगळं वैशिष्ट्य असायचं. आमदारांना सभागृहात त्यावेळेस उपस्थित राहा असं सांगावं लागायचं नाही, दोघं असतील तर सभागृहाची उपस्थिती नेहमी जास्ती असायची. आणि मग अशा वेळेस अनेकदा टक्के टोनपे किंवा ज्याला आपण म्हणतो की कलगीतुरा असा रंगलेला अनेकदा या विधानसभेने बघितलेला आहे. राईट, थांबूया आपण इथे. तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, आमच्याकडे वेळेची मर्यादा आहे. आणि मला असं वाटतं की विधिमंडळ कव्हर करणारे श्री अभय देशपांडे यांच्यासारखे जे वरिष्ठ पत्रकार आहेत ना त्यांच्याकडनं महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी फार महत्त्वाची माहिती त्यांच्याकडे मिळू शकते. सुदैवाने खूप चांगली पुस्तकं महाराष्ट्राच्या राजकारणावरती उपलब्ध आहेत. अजूनही ज्याला परिपूर्ण म्हणता येईल असं एक राजकीय पुस्तक माझ्या वाचण्यात आलेलं नाही. टप्प्याटप्प्याने बरीचशी पुस्तकं मी वाचलेली आहेत, पण म्हणून आपण प्रयत्न करूया की महाराष्ट्राचं विधिमंडळ कव्हर करणारे श्री अभय देशपांडे यांच्यासारखे जे पत्रकार मंडळी आहेत त्यांच्याकडनं तरी समजून घेऊ सगळे हे बारकावे. थांबूया आपण इथे आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अभय देशपांडे यांच्यासाठी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर पोस्ट करा, मी उद्याही त्यांना हे प्रश्न विचारेन. थांबूया. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.